परिषदेच्या एका जागेसाठी उद्या पोटनिवडणूक होते आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त आहे. भाजपचे प्रसाद लाड रिंगणात असून त्यांना शिवसेना आणि मित्रपक्षांचा पाठिंबा आहे. तर काँग्रेसचे दिलीप माने निवडणूक लढवत असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचा पाठिंबा आहे. संख्याबळ लक्षात घेता युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचं पारडं जड आहे. विधानसभेत भाजपचे 122, शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42, राष्ट्रवादीचे 41, शेकाप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी 3, अपक्ष 7, MIMचे 2, तर सपा रासपा मनसे आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि भारिपचे प्रत्येकी 1 आमदार आहेत. उमेदवाराला जिंकण्यासाठी 145 मतांचा आकडा पार करावा लागणार आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या निवडणुकीत भाजपनं मिशन 200 लक्ष ठेवलं आहे. लाड हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असल्यानं विरोधकांची काही मतं फोडण्यात त्यांना यश मिळू शकतं असा अंदाज आहे. मत फुटणार नाहीत असा दावा दोन्ही काँग्रेसनी केला आहे.